हॉटेल अंबर शुद्ध शाकाहारी क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस साउथ इंडियन पंजाबी चायनीज महाराष्ट्रीयन थाळी कोल्ड ड्रिंक्स ज्यूस आईस्क्रीम पार्सलच्या ऑर्डर फोनवर स्वीकारल्या जातील होम डिलिव्हरी सुविधा हॉटेल पार्सल टाइम सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आणि होम डिलिव्हरी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत संपर्क 98 81 36 72 32 संगमनेर तालुक्यामध्ये शहरानंतर घुलेवाडी या गावचा कोरोना संक्रमणामध्ये पहिला क्रमांक लागतो आजपर्यंत घुलेवाडी गावात 1231 कोरोनाचे रुग्ण सापडले त्यातील 1076 रुग्ण बरे झालेत तर 148 रुग्ण सध्या सक्रिय आहेत यातील 7 रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय वाढती कोरोना संक्रमणाची लाट लक्षात घेता घुलेवाडी गावात 1 मे ते 8 मे या कालावधीमध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात आलाय या जनता कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत घुलेवाडी ग्राम सुरक्षा दल कोरोना समिती यांनी कंबर कसली आहे 100 ते 125 तरुणांनी जनता कर्फ्यू कडकडीत करण्यासाठी हातामध्ये लाकडी काठ्या घेतल्या गावातील नागरिकांची विचारपूस करूनच त्यांना घराच्या बाहेर पडण्याची परवानगी दिली जाते त्यासाठी गावातील चौकाचौकात तरुणांचा खडा पहारा आहे चौकातील वर्दळीचे रस्ते बांबू लावून बंद करण्यात आलेत जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण यंत्रणा राबवली जाते घुलेवाडी गावची वस्ती मोठी असून कारखाना दूधसंघ इंजिनिअरिंग कॉलेज अशा मोठ्या संस्था ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी हद्दीत असल्यामुळं नेहमी गजबजलेली ही घुलेवाडी असते मात्र या गावात आज शुकशुकाट पाहायला मिळाला लाऊडस्पीकरद्वारे चौकाचौकामध्ये गाडी फिरवून नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत सूचनांचं पालन न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतच्या मार्फत केली जाते अशा प्रकारे कडकडीत जनता कर्फ्यू पाळला गेला तर नक्कीच घुलेवाडी गावातील कोरोनाची ब्रेक द चेन होईल असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी व्यक्त केलाय घुलेवाडी गाव आणि परिसरामध्ये आज 1 मे ते 8 मे असा 8 दिवसाचा जनता कर्फ्यू या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे जनता कर्फ्यू लागू करत असताना त्याची पार्श्वभूमी अशी आहे की या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्णांची संख्या बाधितांची संख्या वाढते आहे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील वाढते आहे आणि त्यामुळं त्या ह्या कोरोनाची साखळी कुठेतरी ब्रेक व्हावी या दृष्टिकोनातून सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत गावातील सर्व कार्यकर्ते ग्राम सुरक्षा समितीचे सर्व कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे बसून हा जनता कर्फ्यू या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे घुलेवाडी गावामध्ये जवळजवळ 1231 रुग्ण आत्तापर्यंत आढळलेले आहेत त्यातले 1000 दरम्यान रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेले आहेत 150 दरम्यान आत्ता सध्या ॲक्टिव्ह रुग्ण आहेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू हा या कोरोनाच्या काळात या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे अशा गंभीर परिस्थितीमध्येच हा जनता कर्फ्यूचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आला आहे शेजारी जे गुंजवाडी गाव आहे त्या ठिकाणी देखील जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे त्यामुळं घुलेवाडी गुंजवाडी हा एकूणच परिसर ज्या ठिकाणी जास्त गर्दी होत होती तो गर्दीचा परिसर जनता कर्फ्यूमुळे या ठिकाणी ती साखळी तोडण्यासाठीचा प्रयत्न हा आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे काय नियोजन केलं या जनता कर्फ्यूसाठी जनता कर्फ्यूसाठी आम्ही घुलेवाडी गावामध्ये ग्राम सुरक्षा समितीचे 100 तरुण कार्यकर्ते एकत्रितपणे केलेले आहेत या प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या त्याच्या भागाची जबाबदारी वाटून दिली घुलेवाडी गाव आणि परिसरात येणारे जे सगळे रस्ते चौक जे आहेत त्यातले काही रस्ते बंद केलेत आणि काही जाण्यायेण्यासाठी जे रस्ते ठेवलेले आहेत त्याला बॅरिकेड्स केलेले आहे कोणी बाहेरून येत असेल तर त्याला विचारलं जातं की कशासाठी आलाय योग्य कारण आहे की नाही ते तपासलं जातं योग्य कारण जर नसेल तर त्याला परत पाठवून देण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कुणी काही चुकीचं वागत असेल कुणी अवैध पद्धतीने काही काम करत असेल तर त्याला देखील जरब बसवण्याचा प्रयत्न हा ग्राम सुरक्षा समिती आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी करण्यात येत आहे आजपर्यंत संगमनेर तालुक्यामध्ये 15175 कोरोनाचे रुग्ण झालेत त्यातील 3767 शहरातील तर 11408 ग्रामीण भागातील आहेत तालुक्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा 0.55% आहे तर बरे होणाऱ्यांचं प्रमाण हे 87.57% इतकं आहे त्यामुळं घुलेवाडी गावानं कडक केलेला जनता कर्फ्यू ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आहेत अशा ठिकाणी जर करण्यात आला तर नक्कीच कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मोठी मदत होऊ शकते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर